हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. माय सेल्फ प्रियंका आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या सेशनमध्ये. आज आपण सीटीईटी एक्झामिनेशनसाठी पेपर क्रमांक 1 आणि 2, आता बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडॉगॉजीचा हा जो महत्त्वपूर्ण भाग आहे, आपल्याला सीटेट एक्झामिनेशनमध्ये टोटल 30 मार्कासाठी हा भागातून प्रश्न जे आहे येताना दिसून येतात. याचा अर्थ हा अत्यंत महत्त्वपूर्ण आपलं पार्ट आहे एक्झामिनेशनसाठी. आणि आज आपण नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क याविषयी अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा याविषयी डिटेलमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. सो नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जे आहे ते संपूर्ण भारतामध्ये लागू झालेलं आपल्याला दिसून येतं. आता बघा, यामध्ये एक शब्द आपल्याला दिसून येत आहे, ते म्हणजे करिकुलम. आता करिकुलम म्हणजे काय? अभ्यास है ना, आणि अभ्यासक्रमाशी संबंधित आहे. याचाच अर्थ आपण बघतो की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे, कोणतं घटक कधी शिकवायला पाहिजे, कशा पद्धतीने शिकवायला हवं, है ना, याविषयी आपल्याला माहिती काय कशामधून आपल्याला मिळतं, तर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातून मिळतं, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कमधूनच मिळतं. त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक जो आहे ते आपल्या एक्झामिनेशनसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि जर तुम्ही प्रिवियस क्वेश्चन पेपरचा विचार केलेला आहे किंवा प्रीवियस क्वेश्चन पेपरचा जर तुम्ही PYQ प्रॅक्टिस जरी तुम्ही केलेली आहे, तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जो आहे तो किती महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि दरवर्षी वारंवार आपल्याला सीटेट एक्झामिनेशनमध्ये NCF मधून जे आहे प्रश्न विचारलेला दिसून येतात. तर सुरू करूया आजच्या पर्टिक्युलर सेशनला. सो बघा, NCF म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा संधीची समानता, शिक्षणाचे मूल्यमापन, दर्जेदार अनुभव, शैक्षणिक उद्दिष्टे इत्यादी मुद्द्यांवर काय करतो, आपलं लक्ष केंद्रित करतो, है ना. सो हे इक्वॅलिटी विषयी आहे, हे ऑपॉर्च्युनिटीज विषयी आहे, हे लर्निंग विषय आहे, ठीक आहे. अनुभव जे आपण म्हणतो त्या दृष्टिकोनातून NCF जे आहे याविषयी आपल्याला दिसून येतं. NCERTने भारतात 4 NCF प्रकाशित केलेलं आपल्याला दिसून येतात, है ना. आता बघा, हे NCF जे आहे ना, सर्वप्रथम आपल्याला दिसून येतं की 1975 मध्ये NCF आलेला आहे. यानंतर आपण बघतो 1988. आता हे तारखा बघून काही लक्षात येतं का आपल्या? हां, तर बहुधा गोष्टी आपल्या को रिलेटेड आपल्याला दिसून येतं आणि महत्त्वपूर्ण. जसं बघा, आपण बघतो की 1964 ला जे आहे कोठारी कमिशन आलेला आहे, आणि कोठारी कमिशनच्या रिकमेंडेशन अनुसार 1968 मध्ये फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी आलेली आपल्याला दिसून येतं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली दिसून येतं. आणि त्यानंतरच आपण बघतो 1975 मध्ये पहिला फ्रेमवर्क जो आहे तो 1975 मध्ये संपूर्ण भारतात पाठ्यक्रम एक सारखा असो याकरिता जो आहे 1975 चा फ्रेमवर्क आलेला आहे, है ना. बरं, यासोबतच आपण बघतो की त्यानंतर दुसरी एज्युकेशन, आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला दिसून येतं, 1986 मध्ये आलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिसून येईल की सेकंड जे आपलं NCF आहे 1988 ला आलेला आहे. यानंतर आपण 2000 मध्ये बघणार, है ना, 2005 चा NCF बघणार आहोत, है ना. 2009 ला जे NCF येते ते टीचर सेंटर्ड असतं, म्हणजे टीचर विषयी ते त्यामध्ये तरतूद दिसून येतात. आणि नंतरच्या भागामध्ये आपण बघतो की 2020 एज्युकेशन पॉलिसी, आणि त्याला त्यानंतर NCFFC जे आहे 2022 आपल्याला आलेला दिसून येतं. म्हणण्याचं तात्पर्य ठीक आहे, आणखीन डिटेलमध्ये जाणून घेऊया. पण आणखीन डिटेलमध्ये जाण्यापूर्वी सीटेट एक्झामिनेशनसाठी कम्प्लीट कोर्ससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. सीटेटमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर आपल्याला अभ्यासक्रमात दिसून येतात. यामध्ये फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, फुल सिलॅबस नोट्स आहे ज्यामध्ये तुम्हाला टोटल युनिट्स जे आहेत सीटेट एक्झामिनेशनसाठी प्रोव्हाइड केले जाते. प्रॉपर नोट्स तुम्हाला या अंतर्गत मिळणार आहे. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळणार आपल्या प्रॅक्टिस करिता. फुल सिलॅबस MCQs आहे. आणि या दोनही पेपरची फीस जी आहे मात्र 3000 रुपये आहे.
सो या कोर्सला जॉईन करण्यासाठी बघा ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे, या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. किंबहुना जर फक्त आपण एकच पेपर टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस मात्र 2,000 रुपये आहे. सो आजच ऑफिशियल्स नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर विजिबल आहे, तर ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि सीटेटच्या पेपरला जॉईन व्हा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो. सो NCF 1975 आपण अभ्यासणार आहोत. NCF 1988 आपल्याला अभ्यास करायचा आहे. NCF 2000 मध्ये आलेल्याचा अभ्यास करूया, नंतर 2005 आणि यानंतर 2022 NCF विषयी आपण जाणून घेणार आहोत. तर टोटल 5 NCFचा आपल्याला पर्टिक्युलर आजच्या सेशनमध्ये जे आहे ते अभ्यास करायचा आहे आणि एक्झामिनेशनसाठी हे खूपच महत्त्वपूर्ण आहे. नक्कीच यामधून आपल्याला प्रश्न येताना दिसून येईल. सो एकात्मिक अभ्यासक्रम म्हणजे विविध अभ्यासक्रम क्षेत्रात अशा प्रकारे जोडणे की ते खऱ्या अर्थाने निरोगी आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अधिक समृद्ध होईल. आता बघा, आपण करिक्युलम बनवतो कोणासाठी? ऑब्व्हियसली स्टुडंटसाठी, विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून जे आहे ते आपल्याला करायला हवं. एकात्मिक अभ्यासक्रमाच्या कोणत्याही प्रकारशी संबंधित स्पष्ट चिंता है ना. NCF 1975 सर्वप्रथम आपण अभ्यास करून घेऊया, ठीक आहे. तर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 1975 है ना, हे भारतातील राष्ट्रीय पाठ्यचर्याची प्रथम फर्स्ट जे आहे ते आपल्याला दिसून येतं. NCF मध्ये बालकेंद्रित शिक्षा आणि अनुभव, ज्याला आपण म्हणतो अनुभवावर काय दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. आता बघा, NCF 1975 येण्यापूर्वी आपण बघणार आहोत की 1968 जे आहे ना फर्स्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली होती, है ना. हाँ, यानंतर आपण बघतो की 1964 कोठारी कमिशन आणि कोठारी कमिशनच्या रेकमेंडेशननुसारच 1968 पॉलिसी तयार होतं, है ना. हाँ, 1968 करिक्युलम विषयी सांगितलेलं होतं. याविषयी अर्थ लावण्यासाठी 1975 आपल्याला दिसून येतं की फर्स्ट जे आहे आपलं NCF आलेलं, ठीक आहे. तर यामध्ये बघा, राष्ट्रीय अभ्यासक्रम समितीने 1975 10 वर्षाच्या शाळेचा अभ्यासक्रम एक चौकट या धोरणात्मक दस्तऐवजात प्राथमिक स्तरावर पर्यावरण अभ्यास, बघा काय म्हटलेलं आहे की पर्यावरण अभ्यास जे आहे ना, आता हे टायटल आहे बघा, ठीक आहे. तर राष्ट्रीय अभ्यासक्रम समिती 1975 यांचं जे दस्तावेज आहे, डॉक्युमेंट्स आहे, याचं टायटल बघा काय होतं. द करिक्युलम फॉर द 10 इयर स्कूल द फ्रेमवर्क, असं याचं काय आहे, टायटल आहे, ठीक आहे. 10 वर्षाच्या शाळेचा अभ्यासक्रम एक चौकट, या अंडरलाईन करा, ठीक आहे. या टायटल अंतर्गत आपल्याला NCF आलेलं दिसून येतं आणि यामध्ये सर्वप्रथम प्राथमिक स्तर जे आहे, आपलं प्रायमरी स्टेज जे आहे, प्रायमरी स्टेजवर एन्व्हायरमेंटल स्टडीज महत्त्वपूर्ण आहे. याविषयी रिकमेंडेशन, शिफारसी जे आहे ते केलेल्या आपल्याला दिसून येईल. पहिल्या 2 वर्षात म्हणजेच इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये पर्यावरण अभ्यास, नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाचा विचार केला जाईल. म्हणण्याचं तात्पर्य, जेव्हा प्रायमरी स्टेजमध्ये आपण एज्युकेशन घेणार, या प्रायमरी स्टेजमध्ये इन्व्हायरमेंटल स्टडीज जो आहे, पर्यावरणाचा अभ्यास जो आहे, तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि यामध्ये इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये जे विद्यार्थी असणार त्यांना नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाविषयी जाणीव करून देण्यासाठी पर्यावरण अभ्यास इन्क्लूड करण्यात यावं, ठीक आहे. इयत्ता तिसरी ते पाचवीमध्ये सामाजिक अध्ययन आणि सामान्य विज्ञानाचा भाग 1 आणि भाग 2 असे विविध भाग करण्यात यावे, असं प्रस्थापित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. तर याचा अर्थ तिसरी आणि तिसरी ते पाचवी पर्यंत सामाजिक अध्ययन आणि सामाजिक विज्ञान असं वेगवेगळ्या भागांमध्ये काय होईल, भाग 1 आणि भाग 2 अशा प्रकारे काय होणार, अभ्यास होणार. हे कोण म्हणतं बा? तर हे म्हणतं NCF 1975 मध्ये हे सगळं आपल्याला मेन्शन केलेलं दिसून येतं, ठीक आहे. यानंतरच NCF आहे NCF 1988, ठीक आहे. तर नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन आलेली यापूर्वी 1986 है ना, आणि नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जे आहे 1988 है ना, यामध्ये प्राथमिक स्तरावर पर्यावरण अभ्यासाचा अध्यापनासाठी हाच दृष्टिकोन मांडण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. आता बघा, फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी 1968, ठीक आहे. सेकंड आपण बघतो 1986, है ना. यामध्ये आपल्याला 1975 एक फ्रेमवर्क आलेलं आणि या मध्यभागी आपण बघतो की 1988 काय आलेलं आहे, फ्रेमवर्क आलेलं आपल्याला दिसून येतं.
तर यामध्ये आपल्याला दिसून येतं की प्राथमिक स्तरावर जे आहे पर्यावरण अध्ययन है ना शिक्षणाच्या सामान्य दृष्टिकोनामध्ये ठेवण्यात आलेलं दिसून येतं. तर हा जो भाग आहे बघा याला अंडरलाईन करून घ्या, ठीक आहे. 1988 मध्ये जे आहे प्रायमरी स्टेज जे आहे प्राथमिक स्तर जे आहे यावर पर्यावरण अभ्यासाच्या अध्यापनाचा हा नॉर्मल जे दृष्टिकोन आपण बघितलं ते मांडण्यात आलेलं, ठीक आहे. यानंतर आहे राष्ट्रीय पाठ्यचर्या 2000, है ना. तर यामध्ये पर्यावरण अध्ययन कक्षा 2 पासून 5 पर्यंत विज्ञान आणि सामाजिक अभ्यासासाठी समर्पित 2 वेगळ्या भागांऐवजी संपूर्ण प्राथमिक टप्प्यांवर एकात्मिक अभ्यासक्रम म्हणून पर्यावरण अभ्यास शिकवला जावा अशा प्रकारचं रिकमेंडेशन आपल्याला दिसून येते. काय म्हटलं आहे तर 2000 मध्ये म्हटलेलं की यापूर्वी जे सांगण्यात आलेलं होतं की 2 भाग करण्यात येणार, है ना. हाँ, सामाजिक पर्यावरण अध्ययन आणि सामान्य विज्ञान म्हणून असं वेगवेगळा भाग न करता इयत्ता 2 पासून 5 पर्यंत जो आहे एकात्मिक रित्या जो आहे पर्यावरण अभ्यास म्हणून विद्यार्थ्यांना काय करावं शिकवल्या जावं अशा प्रकारचं सांगितलेलं आहे 2000 मध्ये जे आपलं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आलेला आहे त्यामध्ये या गोष्टी आपल्याला मेन्शन केलेल्या दिसून येतात, ठीक आहे. दोन्ही क्लिअर आहे. यानंतर NCF 2005 आहे, ठीक आहे. तर NCF 2005, ठीक आहे. बर, तर हे स्कूल करिक्युलम जे आहे यांचा विकासासाठी दिशानिर्देश जे आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 जे आहे ते आपल्याला निर्देश देतं, ठीक आहे. तर याचं मूलभूत 5 आपल्याला विशेषता दिसून येतं त्यामध्ये शाळेबाहेरील जीवनाशी ज्ञानाचं सांगड घालणे. आता बघा आपण जे एज्युकेशन घेतो ते एक प्रकारचं रटाड असतं, ठीक आहे, म्हणजे पुस्तकावर आधारित आहे आणि त्यांचं विद्यार्थ्यांच्या बाह्य जीवनाशी कोणत्याही प्रकारचं संगतता आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे जे आहे NCF 2005 मध्ये सांगण्यात आलेलं की शाळेबाहेरील जे जीवन आहे याच्याशी काय करायचं समन्वय साधायचं सांगड घालायचं. सेकंडली विद्यार्थी केवळ यांत्रिकपणे विचार न करता शिकणार नाहीत यांची काळजी घेणे, म्हणजे आपण एक रोबोट नाही, आपण ही एक यंत्र नाही, आपली स्वतःची स्वतंत्र विचारशैली आहे याविषयी लक्ष केंद्रित करण्यात आलं. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाण्यासाठी अभ्यासक्रम आणखीन समृद्ध असावं, फ्लेक्सिबल असावं, जेणेकरून काय होईल जर अभ्यासक्रम फ्लेक्सिबल आहे तर विद्यार्थ्यांना गती मिळेल, है ना. त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजे सृजनात्मक क्षमता ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची सृजनात्मक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये काय होईल डेव्हलप्ड होताना आपल्याला दिसून येतील. परीक्षा अधिक लवचिक बनवण्यासाठी वर्गातील जीवनाशी त्यांना एकीकृत करणे सोबतच देशाच्या लोकशाही राजव्यवस्थेतील चिंतांची काळजी घेऊन अत्यंत महत्त्वाचं ओळख जोपासणं म्हणजे परिप्रेक्ष्यामध्ये सुधार करणं, शिकण्यात ज्ञान आवश्यक आहे यामध्ये सुधार करणं, विद्यार्थ्यांचं करिक्युलम आणि विद्यार्थ्यांचं जे मूल्यांकन आहे त्यामध्ये सुधार करणं, जे शाळा आहे आणि जे क्लासरूम एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये काय करणं सुधार करणं आणि एकात्मितपणे प्रणाली जी आपली आहे एज्युकेशनची त्यामध्ये सुधार करण्यात यावी अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे NCF 2005. आणि NCF 2005 चे हे 5 आपल्याला मुख्य घटक दिसून येतं आणि या 5 मुख्य घटकांना आपण सगळ्यांनी नक्कीच हायलाईट करा कारण यातून सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न जे आहे येताना दिसून येतात. आता बघा हे काय म्हणतं NCF 2005, ठीक आहे. खूप महत्त्वाचा भाग आहे हा आपल्या एक्झामिनेशनसाठी, ठीक आहे. तर NCF 2005 जो आहे ना त्याची मुख्य 5 वैशिष्ट्ये आहे, ठीक आहे. पहिलं तर परिप्रेक्ष्य यामध्ये सुधार करणे म्हणजे पाठ्यक्रम जे आहे त्यामध्ये सुधार घडून यावं बा, ठीक आहे. सेकंड यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे शिकणे जे आहे ना हा याचं ज्ञानाशी सांगाड घालणे, याचं काय करणे ज्ञानाशी सांगाड घालणे म्हणजे वास्तविक जीवनात विद्यार्थ्यांना त्या गोष्टी अप्लाय करता याव्या, है ना. मूल्यांकन प्रणाली जी आहे आपलं इव्हॅल्युएशन जे आहे मूल्यांकनामध्ये काय करणं सुधार करणं, ठीक आहे. चौथा पॉइंट यामध्ये सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे शाळेचं जे वातावरण आहे स्कूल एन्व्हायरमेंट म्हणू शकतो आपण किंबहुना जे क्लासरूम आहे म्हणजे वर्ग ज्याला आपण म्हणतो कक्षा ज्याला आपण म्हणतो वर्ग जे आहे यांचं पर्यावरण जे आहे हे सुधार करणं आणि परिप्रेक्ष्य म्हणजे एकूण जे ओव्हरऑल आपण जर बघितलं त्या सगळ्यांमध्ये सुधार करणं अशा 5 वैशिष्ट्यांसोबत आपल्याला
2005 ची एनसी फी दिसून येतं. सो एनसीएफ कोणत्याही दबावाशिवाय शिकणे, जेणेकरून शिकणे हे आनंददायी अनुभवात रूपांतरित होईल. परीक्षेचा आधार म्हणून पाठ्यक्रमापासून दूर जाणे, ताण कमी करावा याकडे लक्ष देणे, सामाजिक संबंधांचा पाया असणारी स्वावलंबन आणि वैयक्तिक प्रतिष्ठेची भावना निर्माण करणे, जेणेकरून काय होईल, समाजामधील एकता निर्माण होईल आणि अहिंसा जे आहे त्याला भावना निर्माण होईल. शिक्षणासाठी बालकेंद्रित दृष्टिकोन तयार करावा. ठीक आहे, म्हणजे मुलांना सेंटरमध्ये ठेवूनच आपण सगळं करायला हवं. जर एका पद्धतीने विद्यार्थ्यांना कळत नाही तर अध्यापनासाठी विविध पद्धतीचा आपण काय करावा, वापर करावा. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही असो, एकता, एकात्मतेचे ह्या ज्या व्हॅल्यूज आहे हे डेव्हलप करणं आहे ना. हा चला, नंतर आपण बघतो कोणत्याही, हा हे झालेलं आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांमध्ये एकता वगैरे आपण बघितलेलंच आहे. तर बघा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यामध्ये आपण बघतो सुरुवात टागोरांची सभ्यता आणि प्रगती या निबंधातील एका उद्धरणाने होते, जिथे कवी आपल्या आठवण करून देतो की लहानपणी उदार आनंद आणि सर्जनशील भावना आवश्यक आहे ना. हा तर समोर आपण बघतो की प्राध्यापक यशपाल जे आहे त्यांनी जे आहे ना लर्निंग जे सांगितली आहे, शिक्षण विना ओझ्याचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर यावर सुद्धा काम करण्यात आलेलं. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात यावे. या धोरणांमुळे संगणक साक्षरता, शैक्षणिक तंत्रज्ञान या दोन केंद्र पुरस्कृत योजना सुरू करण्यात आल्या. एनसीएफ शैक्षणिक अनुभव, शैक्षणिक उद्दिष्ट, शिकाऊंचे मूल्यांकन आणि अनुभवाची संघटना या चार उद्देशांवर लक्ष केंद्रित करते. पूर्वीच्या एनसीएफ वर्तनवादी मानवशास्त्रावर आधारित आहे, पण 2005 ची जे आपल्याला दिसून येते ते कशावर आहे, रचनावादी. याला हायलाइट करा, हा प्रश्न या पूर्वी सुद्धा एक्झामिनेशन मध्ये आपल्याला विचारलेला आहे. नवीन एनसीएफ सध्याचे स्वरूप, आकार, शिष्य, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, एनसीईआरटी च्या प्राध्यापकांमधील नामवंत अभ्यासकांनी यावर विचार केलं आणि तयार केलेलं दिसून येतं. सो सामाजिक विज्ञान शिकवण्याचे उद्दिष्ट बघा, विषयाच्या एकत्रितकरणावर भर देणे, सामग्री नष्ट होणार नाही म्हणून शिस्तबद्ध मार्कर वापरणे. ठीक आहे, स्त्री पुरुष समानता, सामाजिक दृष्ट्या वंचित जमाती गटांना काय करणं, सामाजिक विज्ञान क्षेत्रात कळवण्यात यावे. दारिद्र्य, बालमजुरी, निरक्षरता है ना, विषमतेच्या इतर पैलू, आर्थिक आणि सामाजिक समस्यांचा गंभीरतेने अभ्यास करावा. निरपेक्षता याकडे लक्ष द्यावे है ना. सर्व क्षेत्रातील सामाजिक गटातील लोकांना पाठ्यपुस्तकांशी नात्या जोडता यावे हे महत्त्वपूर्ण आपल्याला एनसीएफ मध्ये दिसून येतं. सोबतच गणित विषय जे आहे, विविध शाखां जसं बीजगणित, त्रिकोणमिती आहे, भूमिती आहे, संभाव्यता आहे, सांख्यिकी जाणून घेणे है ना. हा तर त्यासाठी विविध नियम है ना योग्य प्रकारे त्यांना सांगणे, जेणेकरून मॅथ जो आहे किंवा विज्ञान एज्युकेशन जे आहे त्यासाठी विविध प्रवाह किंवा प्रामाणिकतापणे किंवा सैद्धांतिक ज्ञान जे आहे, थेरिकल जे नॉलेज आहे ते विद्यार्थ्यांचं डेव्हलप करणे, जेणेकरून व्यवहारिक कौशल्य ते आत्मसात करू शकेल है ना. हा हे सांगितलेलं आहे कुठे, तर ह्या सगळ्या गोष्टी 2005 मध्ये जे आपलं एनसीएफ आलेलं आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जे आलेलं आहे त्यामध्ये ह्या सगळ्याच महत्त्वपूर्ण बाबी जे आहे ते आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. या नंतरच्या भागात आपण एनसीएफ 2020 चे उद्दिष्ट आपण बघतो है ना. हा तर एनसीएफ 2022 आपण बघतो है ना. केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान 20 ऑक्टोबर 2022 मध्ये आपण बघतो फाउंडेशनल स्टेजसाठी एनसीएफ जे आहे घोषित केलेली आपल्याला दिसून येते है ना. पण यापूर्वी आपण बघतो की 2020 मध्ये जे आहे 2020 एज्युकेशन पॉलिसी आलेली है ना, आणि या एज्युकेशन पॉलिसीवरच आधारित आपल्याला दिसून येते नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2022 जे आहे ते तयार करण्यात आलेलं. ठीक आहे, आणि यावर स्कूल शिक्षणामध्ये चार भाग, जसं फाउंडेशनल, प्री रेटरी, सोबतच मध्य भाग आणि माध्यमिक, अशा प्रकारचं स्टेजेस आपल्याला केलेले दिसून येतं. ठीक आहे, तर शिक्षण पद्धतीत अभ्यासक्रमाचा योग्य फायदेशीर सुधारणाद्वारे एनसीएफचे मुख्य उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं की एनसीएफ 2020 मध्ये परिकल्पित
भारतीय शालेय प्रणालीमध्ये बदल करण्यास मदत करणे, अभ्यासक्रम या शब्दात शाळेतील विद्यार्थ्यांचं एकंदर अनुभवाचा समावेश असावा. आता बघा, पद्धत जी आहे ना, आपण बघतो ना, खेळता खेळता शिकणे, है ना, हा तशा प्रकारचं अवलंब आपल्याला 2022 मध्ये दिसून येतं. सराव म्हणजे केवळ अभ्यास सामग्री नाही, शिक्षण शास्त्रापेक्षा बरेच काही, त्यामध्ये शाळेतील वातावरण, आपली संस्कृतींचाही समावेश होतो, असं NCF 2022 मध्ये सांगितलेले आहे. तर राष्ट्रीय पाठ्यचर्चांची रूपरेखा जी आहे त्याचं चार स्तंभ आहे, ज्यामध्ये शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन, याला NCFSE म्हणतात. काय म्हणतात? NCFSE म्हणतात. यामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारी सर्व मदत, पाठबळ NCFच्या शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात येते. यामध्ये पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम, शिकवण्याच्या पद्धती यांचा समावेश केलेला आहे. याला काय म्हणतात? नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन असं म्हणतात. नेक्स्ट आहे ECCE, म्हणजे अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन. ठीक आहे, तर यामध्ये आपण काय बघतो, तर यामध्ये आपण अर्ली चाइल्डहूड केअर आणि एज्युकेशन हा IMP करा, कारण लास्ट इयर पासून आपण बघतो की हा प्रश्न जो आहे वारंवार विचारला जातो. एकतर फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला ECCEचं फुल फॉर्मही विचारलं जातं, तर याचं फुल फॉर्म आहे अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन. सो NCFCEचं जे आहे, मुलांचं लहानपणापासून संपूर्ण शिक्षणावर भर देणे, अशा प्रक्रिया प्रधान म्हणजे करण्यावर, है ना, शिक्षणामुळे व्यावसायिक तळागळापासून प्रस्थापित होते. बघा, ठीक आहे, तर हे प्रोसेस ओरिएंटेड एज्युकेशन इस्टॅब्लिश स्टुडंट प्रोफेशन फ्रॉम द ग्रुप अप म्हटलेलं आहे की हे जे आहे विद्यार्थ्यांचं जे संपूर्ण प्रक्रिया असतं ना, हा त्यावर भर देतं. शिक्षक शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, याला म्हटलेलं आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन, याला NCFTE असं म्हणतात. NCFTE प्रोव्हाइड डायरेक्शन अँड क्लिअर एम्पॉवरमेंट टू टीचर इन देअर ट्रेनिंग रोल इन एज्युकेशन. इट इज अ पहा, आपण बघतो की NCFTE जे आहे ते टीचरशी संबंधित आहे, म्हणजे शिक्षणामध्ये प्रशिक्षकांची भूमिका, त्यांची दिशा, याच्या सक्षमीकरण त्यांना प्रदान करतं यांच्याद्वारा. समकालीन शैक्षणिक व्यवस्थेतील NCF नियमांचा हा महत्त्वपूर्ण घटक आहे. सोबतच प्रौढ नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर अडल्ट एज्युकेशन, याला NCFAI असं म्हणतात. तर NCFAI जो आहे कार्यक्रमासह NCF 2020 प्रौढ शिक्षण आणि अडल्ट एज्युकेशन, म्हणजे अडल्ट एज्युकेशन काय असतं बघा, जे 18+ आहे पण त्यांना साधं गणित ना येत नाही किंवा साधा हिशोब येत नाही, ना अशांना काय करणं, प्रशिक्षण देणं, त्याला प्रौढ एज्युकेशन असं म्हणतात. तर प्रौढ शिक्षण विशेष अधिकारासाठी जागा देखील प्रदान करतं. वयोमर्यादानुसार पद्धतीचा वापर करून शिक्षणासाठी महत्त्वाची मूल्य रुजवणे, है ना, हा टर्निंग पॉइंट ठरतो विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण बघतो NCF. आणि NCF मधून आपल्याला हमखास जे आहे एक्झामिनेशनमध्ये प्रश्न विचारताना दिसून येतात, त्यामुळे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक होणार आहे. ठीक आहे, तर अशाच प्रकारे सेशनला बघत राहा, सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सेकंडली, सीटेड एक्झामिनेशन जर तुम्ही टार्गेट करीत आहे तर आपल्या सगळ्यांसाठी हा कोर्स अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. थँक्यू सो मच.